हॅलो, सलाम, नमस्ते. कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी पायलंदगिरी, अर्थात क्वीन ऑफ युअर हार्ट, शिवलक्ष्मी पीएस. मी तुम्हा सर्वांना वचन दिल्याप्रमाणे माझा जीवन प्रवास सागर मंथन एक अनोखं जीवन किन्नर जीवनाकडे वाटचालच्या भाग 48 तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 24 जानेवारी रविवार, छान अशी नयनरम्य सकाळ उगवलेली आहे. नयनरम्य यासाठी की खूप सुंदर आजूबाजूचा परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि छान अशा आभाटाने आभाळ आल्यामुळे मस्तपैकी असा छान रोमॅन्टिक झालेला आहे. परंतु भाग 48 रोमॅन्टिकपणा अजिबात नाही, कारण भाग 47 जसं आपण बोलतो की अचानक 25 एप्रिलला माझ्या गुरूंचा मला कॉल आला आणि त्यानंतर मला 1 मेला गुरूंकडे जायचं होतं आणि त्यानंतर पुढे एक वेदनामय प्रवास सुरू होणार होता. सो मी घेतलेल्या निर्णयांमुळे आणि मी ठरवलेल्या काही वैयक्तिक कारणांमुळे मला सगळ्या गोष्टींसाठी पुढे प्रोसीड करायचं होतं. आज अचानक या सगळ्या गोष्टींचं पुढच्या 4 दिवसांमध्ये दडपण आलं होतं. मी 1 मेला घरामधून असेल नसेल ते वापरण्यायोग्य कपडे गोळा केले आणि मी जवळ असलेल्या सगळ्या, म्हणजे माझ्या क्लोजमध्ये असलेल्या सगळ्यांना भेटली, सगळ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला, सगळ्यांना संपर्क साधून सगळ्यांना काहीही कल्पना न देता फक्त मी एक नवीन जन्म घेण्यासाठी निघाली आहे, तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि माझ्याकडनं जर कुठल्या पद्धतीची चूक झालेली असेल तर मला क्षमा करा, अशा पद्धतीचा कॉल आणि भेट घेऊन मी 1 मेला संध्याकाळी प्रस्थानाकडे निघाले. मी आणि माझा एक गुरुभाऊ, आम्ही दोघांनी गाडी काढली. लॉकडाऊनचा असा तापलेला पिरियड होता, तरीसुद्धा गुरूंकडे जायचं होतं. छुप्या छुप्या रस्त्यांनी आम्ही लॉकडाऊनच्या नियमाचं उल्लंघन करत बारीक बारीक रस्त्याने गुरूंच्या घरापर्यंत पोहोचलो. तिथे गेल्यानंतर गुरूंची भेट झाली. एक वेगळा अविस्मरणीय आनंद तर मनात होताच, परंतु एका वेगळ्या जीवनाकडे वाटचाल करत असण्याचा, म्हणजे आता खऱ्या अर्थाने सागरचा शिवलक्ष्मी आईसाहेब झाल्यानंतर किन्नर जीवनाकडे वाटचालीचा हा प्रवास खरं सुरू झालेला आहे आणि तो मला नाही वाटत की पुढच्या 3 भागांमध्ये संपू शकेल. सो त्याचमुळे मी कदाचित भाग वाढवू शकेल. किन्नर जीवनाकडे वाटचाल करत असताना 1 मेपासूनचा जो प्रवास होता तो अगदी वेदनामयी, प्रत्येकाची आठवण आणून देणारा आणि सगळ्यात जास्त आईच्या स्मरणात गमावून टाकणारा काळ होता. मुळात काय होतं की परमेश्वराने एक जन्म दिलेला आहे, त्या जन्मात येऊन काहीतरी सार्थक करायचं आहे असा आशय मनात घेऊन अनेक व्यक्ती जगत असतात, त्याच व्यक्तींपैकी मी एक आहे. स्वप्न खूप पाहिली होती, शाळेत शिक्षण घ्यायचं, एक छान उत्तम कोरिओग्राफर व्हायचं आणि कोरिओग्राफर हा आपला पार्ट टाईम जॉब ठेवून. आईवडिलांचं एक स्वप्न होतं की मी IAS ऑफिसर व्हावं आणि त्या गतीने अभ्यासाकडे लक्ष जात होतं, परंतु काही पारिवारिक कारणांमुळे ते स्वप्न मला पूर्ण करता आलं नाही. आणि तरीही त्या स्वप्नाच्या बियॉन्ड जाऊन, त्या स्वप्नाच्या पलीकडे जाऊन मी आईवडील गेल्यानंतर वेगळं स्वप्न पाहिलं. पण आईवडिलांच्या अगोदर मी ज्या स्वप्नात रमलेले होते ते स्वप्न होतं मी एक IAS ऑफिसर असावं, गरीब दिनदुबळ्या लोकांचे प्रश्न सोडवावीत, आलेल्या प्रत्येक संकटाला बारकाईने तपासून कशा पद्धतीने त्यावर उपाययोजना करता येतील अशा पद्धतीने खूप सारं ठरवून मला कलेक्टर व्हायचं अशा पद्धतीचं स्वप्न बाळगून जगत होते.
परंतु पारिवारिक घटनांनी या स्वप्नांना धुळीस मिळवले असं मी म्हणतो. कारण त्यानंतर घडलेल्या घटनांमुळे तुम्ही काय मी काय कुणीही साधारण किंवा असामान्य व्यक्ती जरी असेल आणि सामान्य व्यक्ती जरी असेल तरी अशा घटना घडल्यानंतर आपल्या स्वप्नांना बाजूला ठेवून एका वेगळ्या विश्वाकडे वळत असतो आणि तेच विश्व आता मला निवडायचं होतं. लहानपणापासून माझ्यात असलेला बायकीपणा, माझ्यासोबत घडत असलेले इन्सिडेंट्स, या सगळ्या घटनाक्रमातून आई वडील गेल्यानंतर मी जो काही निर्णय घ्यायचा ठरवलं होतं तो सर्व सल्ल्यांनी घेऊन सर्वानुमते त्यावर निर्णय घेऊन मग मी स्वतःच्या मनाला विचारून परमेश्वरावर सोपवून दिलेलं होतं. आणि त्याच निर्णयांपैकी माझ्या आयुष्यातील हा एक निर्णय आहे. तो योग्य आहे, अयोग्य आहे, चांगला आहे, वाईट आहे, माझ्यासाठी होपफुल आहे किंवा माझ्यासाठी त्रासदायक आहे किंवा यातनं भविष्यात मला वेगळी स्वप्न पूर्ण करता येणार नाहीत का, येतील का, अशा सगळ्या गोष्टींचा विचार बाजूला ठेवून मी या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचले होते किन्नर जीवनाकडे वाटचाल करताना. मुळात काय होतं आहे की तिथे पोचल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी अचानक आठवायला लागल्या. टिकटॉकवर लाईव्ह येत असायचे, तिथे गेल्यानंतर माऊदीदींची भेट झाली, आम्ही नाशिकला एका ठिकाणी थांबलो, परंतु आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर किंवा वातावरण मला झोप येईल असं नव्हतं. आणि मी आणि माऊदीदी रात्री जवळपास 11:30 वाजेपासून पहाटे 3 वाजेपर्यंत टिकटॉकवर लाईव्ह येऊन लोकांशी गप्पा मारत होतो. आणि 3 वाजेनंतर सगळ्या गोष्टी अशा दृष्टीपटलावर एक एक करून पडत होत्या. एक एक गोष्ट आठवून अशी उशीवर झोपलेली असताना उशी कधी ओली झाली हे कळालंच नव्हतं. सकाळ कधी झाली, पक्ष्यांचा किलबिलाट कधी झाला, त्या चिवचिवाटाने आजूबाजूची माणसं कशी उठायला लागली आणि बाहेर पुन्हा रोजमर्राच्या ज्या गोष्टी आहेत त्या घडायला लागल्या हे कळालंच होतं. आणि सकाळी सकाळी जेव्हा गुरूंना सकाळी लवकर उठायची सवय आहे, सकाळी सकाळी जेव्हा गुरु आल्या त्यावेळी झोप न घेता मी अशी उशी घेऊन जवळपास स्वतःजवळ बसून होते. गुरु म्हणाल्या की तू खूप लवकर उठली शिवलक्ष्मी. म्हटलं मम्मी मी झोपलीच नाही. का काय झालं बाळा? गुरूंनी अगदी प्रेमाने मायेने मला जवळ घेतलं. काय रे बेटा काय झालं, टेन्शन आलं आहे का कसलं, काही विचार करतीये का? मी आहे ना ऑलवेज तुझ्यासोबत आणि आहेत गुरु माझ्यासोबत ऑलवेज. पण जे आयुष्याच्या 30 वर्षामध्ये घडलं होतं ना ते एक एक गोष्ट आठवत आठवत आणि कितीही टिकटॉकवर लाईव्ह येऊन टाइमपास करण्याचा प्रयत्न केला होता तरीसुद्धा ते विसरलं जात नव्हतं. कारण रात्री 3 वाजेपासून सकाळचे 7 कधी वाजले आणि या 4 तासात मी माझ्या 30 वर्षांचा प्रवास डोळ्यासमोर कसा बघितला हे माझंच मला कळालं नाही. आणि ओल्या झालेल्या उशीलाच मी माझ्या उराशी कवटाळून सकाळी गुरूंचा चेहरा पाहून स्वतःला नशीबवान समजत होते. कारण खूप कमी लोकांना सकाळी उठल्यानंतर गुरूचा चेहरा दिसतो. आणि त्याच भावनेने पुढे गुरूंचा आशीर्वाद आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मी त्यांच्या पायाची धूळ कपाळी लावत पुढे पुढे चालत जायचं आहे आणि एक वेगळं आयुष्य, एक वेगळं जीवन जगायला घ्यायचं आहे हे ठरवलेलं होतं. कुठेतरी स्पेशल वन व्यक्तीचा यामध्ये मला मोठा सपोर्ट होता, आधार होता. आणि त्याच मानसिक आधारावर मी 4 तासात 30 वर्षाचा जो प्रवासाचा टप्पा उशीओली करताना घेतला होता तो एक वेदनाविरहित वाटायला लागला. आणि माझ्यासोबत ही 2 लोकं आहेत, माझे घरातली वहिनी भाऊ हे आहेत आणि आजूबाजूचे माझे चेले नातीचेले गुरुभाऊ समाज आहे. या गोष्टींचा विचार करून मला नेहमी तुम्ही सर्वजण साथ देणार आहात, हे सर्वजण माझ्यासोबत असणार आहेत, याच आशेने मी ती सकाळ उगवली आणि गुरूंच्या चेहरा बघून त्यांच्या स्वाधीन झाले की गुरु
नाही करमत आहे मला, काही समजत नाही, रात्रभर झोप आली नाही आहे, काय करू हेही कळेना. पण तरीसुद्धा मी तुमच्याशी बोलून या सगळ्या गोष्टींवर चर्चा करते. गुरुंनी सांगितलं उठ, ठीक आहे आता झोपायचं असेल झोप, नाहीतर तू आंघोळ करून फ्रेश हो, मी नाश्ता बनवते. आणि मी एक नवीन उभारी, नवीन जीवन 2 मेपासून वेगळ्या विश्वामध्ये आले असं स्वतःला गृहीत धरलं. आणि त्या दिवशी संध्याकाळी दिवस छान एक आनंदाचा सगळ्यांसोबत हसत खेळत टिकटॉकचे व्हिडिओ बनवत गेला. आणि साधारणतः संध्याकाळी 5:30-6 दरम्यान एक शिष्याचं नाक टोचण्याचा विधी असतो, तर बावळीच्या काट्याने नाक टोचण्याचा तो एक प्रसंग होता. आणि मी गुरूंच्या समोर मांडी घालून बसली आणि गुरु टोचा माझं नाक अशा पद्धतीने खूप धिटाईने गेली सामोरे. परंतु नुसता काटाजवळ आला की मी ओरडायची आणि मला भीती वाटायची. गुरु म्हणायची तू आत्ताच एवढी घाबरते शिवलक्ष्मी, अजून आयुष्यात खूप संकट यायची बाळा, हा कसं होणार तुझं? नाही हो गुरु, मला खूप भीती वाटते. आणि तो नाक टोचायचा प्रसंग एवढा आता आठवणीत आहे की मी नाही 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 करत करत बोलता बोलता गुरूंनी उलट्या बाजूला नाकामध्ये काटा टोचून टाकला, माझं नाक टोचलं गेलं आणि माझं उलटं उलटं नाक टोचलं गेलं. ते जवळपास 10 मिनिटानंतर माझ्या लक्षात आलं, आरशात बघितल्यानंतर अरे माझं तर नाक उलटं टोचलं, परत गुरूंकडे गेले, गुरु माझं उलटं नाक टोचलं. अगं बाई तू एवढा निघाणा करते, एवढा तमाशा करते, कुठून सरळात कुठून उलटं कळणार आहे, टोचलं मी तुझं नाक. आता राहू देत, आपल्याकडे माझ्यासारखी जी प्रथा रीत मी चालू केलेली आहे, 2 नाक टोचायची, तू तुझ्यासोबत पण चालू करते, शेवटी तू पण माझं लेकरू आहेस. म्हणून गुरूंनी दुसरं नाक टोचण्यासाठी मला सांगितलं की आता हे बरं, उदय मग हे टोचून देते. आणि नाक टोचण्याचा प्रसंग नेहमी आठवणीत राहील, कारण त्यामुळे माझी 2 नाक माझं दोन्ही बाजूला टोचलं गेलेलं आहे. आणि आमच्या पायल नंदगिरी परिवारामध्ये जवळपास